नमस्कार आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ युट लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात आणि खात्रीशीर अशा प्रकारचे व्हिडिओज पाहत असतात मित्रांनो आज शिक्षक होऊ घातलेल्या कॅन्डिडेटसाठी एक नवीन अशा प्रकारचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे तो म्हणजे पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती जी काही आहे तिचं प्रमाण असणार आहे दहा तीन जे पवित्र पोर्टल द्वारे आता शिक्षक भरती होणार आहे ती कशी होणार ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत नवीन जे काही बदल सुचवलेले आहेत महाराष्ट्र शासनाने ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तोपर्यंत तो तुम्हाला मी विनंती करेल की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज त्याची माहिती आपल्याला सगळ्यात अगोदर हवी हो असेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जोपर्यंत हो तुम्ही चॅनल करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन प्राप्त होत जाणार नाही तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही मात्र बेल आयकॉन प्रेस करा आणि त्याच्यानंतर इतरांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरत जाऊ नका <coughs> व्हिडिओ आवडल्यास लाईक निश्चित करा बघूया काय म्हणतो जी आर शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलद्वारे मुलाखती सह विकल्पासाठी उमेदवाराची शिफारस करण्यासाठी प्रमाण आता एकाच दहाच्या ऐवजी एकाच तीन असं सुधारित त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हा महाराष्ट्र शासनाचा जो काही जी आर आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून आज सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर बघूया नेमकं काय म्हणतो जी आर याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर या ठिकाणी जनहित याचिका दाखल केलेली होती आणि या जनहित दाखी याचिकेमध्ये सेवकांची जी काही रिक्त पदं भरली जातात पोर्टलद्वारे पवित्र पोर्टलद्वारे त्या ठिकाणी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील जे काही उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड व्हावी त्याच्यानंतर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर भरती करण्याचा निर्णय तो ऑलरेडी घेण्यात आलेला आहे परंतु याच्यामध्ये रीट याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि या याचिकेचा जो काही निकाल आहे तो ऑलरेडी न्यायालयाने दिलेला होता की एकाच दहा हे प्रमाण जे आहे ते मात्र योग्य नाही आणि म्हणून हे प्रमाण आता एकाच तीन अशा प्रकारे त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे एकाच दहाच्या ऐवजी काय आहे नेमकं एकाच दहा आणि एकाच तीन ते आपण बघणारच आहोत आता याच्यामध्ये बघा सविस्तर अशा शासन निर्णय आहे की राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये अभि अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांपैकी सेवकाची अंतिम निवड मुलाखतीद्वारे संबंधित संस्था करेल म्हणजे विद्यार्थ्याला त्याची जी काही अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे ती घेतली जाते त्याच्यामध्ये जे काही टॉपची मुलं असतात म्हणजे उच्चतम गुण प्राप्त केलेले जे काही के मुलं असतात त्यांचं सिलेक्शन म्हणजे यादी तयार होते आणि या गुणांच्या आधारे त्या त्या शाळेंमध्ये ज्या ज्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे जागा रिक्त आहेत अशा प्रकारे माहिती भरलेली आहे कोणत्या कॅटेगरीचे आहेत आणि किती जागा आहेत अशा प्रकारची माहिती भरलेली आहे त्याच्यानंतर त्या बी एस सी बी एड बी ए बी एड बी पी एड अशा कोणत्या कॅटेगरीतल्या आहेत डीएड वगैरे अशा कोणत्या कॅटेगरीतल्या आहेत ती पण माहिती असते मग अशी वेगवेगळ्या प्रकारची जी काही लिस्ट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या कॅटेगरीची आहे म्हणजे ओबीसी एस सी एस टी एन टी वगैरे कुठल्या कॅटेगरीची आहे तर याच्यानुसार स्वतंत्र त्या त्या शाळांमध्ये लागण्यासाठी म्हणजे कॅटेगरीनुसार गुणवत्तेनुसार आणि बीएससी बी एड कि बी ए बी एड की बी ए बी पी एड किंवा बीपीएड याच्यानुसार त्या ठिकाणी बिंदू नामावलीनुसार उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांसाठी सूची त्या व्यवस्थापनाच्या लॉग इन वर उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे एवढ्या सगळ्या बाबी बघितल्या जाणार आहेत की एकाच दहाचं जे काही प्रमाण आहे त्याच्याऐवजी हे प्रमाण आता एकाच तीन केलं गेलेलं आहे म्हणजे जर समजा एखाद्या शाळेमध्ये एका कॅन्डिडेटची गरज असेल त्याच पदासाठी त्याच प्रवर्गासाठी त्याच विषयासाठी त्याच गुणां म्हणजे त्याच बिंदू नामावली ते पद तर त्याच्यासाठी अगोदर दहा मुलं तिथं पाठवली जायची किंवा दहा मुलांची नावं तिथं दिली जायची व ती संस्था त्या दहा मुलांची ठरलेल्या नॉर्म्स नुसार इंटरव्ह्यू घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यातून एक सिलेक्ट करायची परंतु आता मात्र ते प्रमाण त्या शाळेमध्ये एका पदासाठी तीन उमेदवारांना पाठवलं जाणार आहे तीन उमेदवारांची नावं त्या शिक्षण संस्थाच्या लॉग इन वर ती दिली जाणार आहेत आणि म्हणून हे प्रमाण आता एकाच ऐवजी एकाच तीन झालेलं आहे ही बाब अत्यंत महत्वाची आहे आता हे का करण्यात आलं शैक्षणिक संस्थांमध्ये अशा उमेदवारांची मुलाखत घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे व निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर याचा असून त्या आधारे पवित्र पोर्टल मधील शिफारस केलेले आरक्षण व विषय विचारात घेऊन उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर निवड करावायची आहे त्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी विहित केलेल्या एकूण तीस गुणांसंदर्भात आयुक्त शिक्षण यांनी मानक कार्यपद्धती तयार करावी आता एकदा त्या ठिकाणी शासन ठरवून देईल की एका शिक्षण संस्थेमध्ये तीन जागा आहेत एकास तीन असल्यामुळे तीनास नऊ होईल मग ते मग मक त्या ठिकाणी तीन जागा असतील तर तिथं नऊ कॅन्डिडेटची यादी जी आहे मेरिट लिस्ट ती संबंधित संस्थेच्या लॉग इन वर उपलब्ध करून दिली जाईल आता पुढचं काम संस्थेचं राहील माननीय शिक्षण आयुक्त यांनी आता एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मानक कार्यपद्धती तीस गुणांसाठी ही तयार करून शिक्षण संस्थांना ती दिली जाईल त्या तीस गुणांच्या आधारे त्या मानकांच्या आधारे ती शिक्षण संस्था त्या नऊ मुलांची इंटरव्ह्यू घेईल मग त्या नऊ मुलांची इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याच्यात टॉप जे काही तीन मुलं येतील कारण त्या संस्थेला तीन जागा पाहिजे आहेत ते तीन मुलं त्या संस्थेद्वारे सिलेक्शन होईल ती जी काही लिस्ट आहे पूर्ण नऊ मुलांची गुणांसहित ती मात्र पवित्र पोर्टलवर अपलोड करावी लागेल म्हणजे याचा अर्थ कुणाला कोणत्या तीन मुलांना सिलेक्ट केलं का सिलेक्ट केलं त्यांचे गुण किती होते उरलेल्या सहा मुलांचे गुण किती होते हे सुद्धा त्या ठिकाणी त्या पोर्टलवर दिसेल म्हणजे अगदी पारदर्शक पद्धतीने हा हा भाग व्हावा यासाठी शासनाने हा आदेश जारी केलेला आहे आणि याचा फायदा निश्चितच जे काही हुशार मुलं आहेत आणि ज्यांच्याकडे त्या ठिकाणी आर्थिक परिस्थितीमुळे काही शिक्षण संस्था लाखो रुपये उकळतात तर त्यांना त्या ठिकाणी तो पैसा देण्यासाठी त्या विद्यार्थ्यांकडे तो नसेल आणि अशा विद्यार्थ्यांचं अशा गरीब पण वर परंतु हुशार विद्यार्थ्यांचं ही निश्चितच त्या ठिकाणी इथं त्यांची जी की आतापर्यंत कष्ट आहेत ते पणाला लागतील आणि त्यांना यश मिळेल अशा पद्धतीने हा आजचा जी आर अत्यंत महत्त्वाचा आणि हुशार कष्टाळू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या ठिकाणी अशा चांगल्या प्रकारची माहिती हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या आनंदात भर घालणारी अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी मी थांबतो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा थँक्यू